नमस्कार, माझे नाव मयूर सदाशिव साबळे, शाळा गवताळा वेली स्कूल, वर्ग 6वी, तालुका कन्नड, जिल्हा औरंगाबाद। आज मी तुम्हाला कोरोना काळात मध्ये पाळलेली माणुसकी या विषयावर मी तुम्हाला थोडी माहिती सांगतो। कोरोनाची सुरुवात चीन येथे वुहान शहरामध्ये झाली। कोरोना एका लॅब मध्ये प्रयोग करताना कोरोनाचे फैल झाले असं म्हणतात। त्यानंतर अमेरिका, इटली, फ्रांस, जर्मनी व भारत अशा अनेक मोठ्या देशांमध्ये कोरोनाचे फैलाव झाले व त्यानंतर लॉकडाऊन करण्यात आले। या काळामध्ये पाळलेले माणूस माणुसकी म्हणजे की आपण ऐकली व बोलली आहे, पण ते आपल्या पाहण्यास मिळाले। कोरोना काळामध्ये डॉक्टर, नर्स यांनी कोरोना पेशंट यांची पूर्णपणे काळजी घेतली। त्यानंतर त्यांनी त्यांचे पुरेपूर काम केले व त्यांची माणुसकी दाखवली। तसेच नंतर पोलीस त्याच प्रकारे पोलीस यांनी सुद्धा त्यांचे मोलाचे योगदान दिले व त्यानंतर त्यांनी कधी घरा लोकांना आपल्या घरामध्ये राहीन तो व सुरक्षित राहीन, पण कधी प्रेमाने व कधी धाक दाखवून स्वतःचे कुटुंब विसरून त्यांनी देशालाच आपले कुटुंब मानले। यामध्ये बरेच लोकांनी आपले सहभाग दिला। बँक कर्मचारी यांनी बँक चालू ठेवून लोकांची पैशांची अडचण येऊ नये म्हणून त्यांनी आपली जीवाची पर्वा केली नाही। शेतकरी राजा सुद्धा कोरोना काळामध्ये याच भूमिकेत काम करत देशातील सर्व जनतेची भूक भागवायची काम करत असे। ते दिवस रात्र काम करत आणि ते कोरोना महामारी विरोधात लढायासाठी मोलाचे सहभाग होते। कोरोना काळामध्ये आपले देशाचे पंतप्रधान, मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री अनेक लोक आपली जबाबदारी पार पाडली। या जसे की मास्क वाटप, सॅनिटायझर वाटप, अन्नधान्य वाटप असे अनेक प्रकारची मदत करीत होते। यामध्ये आपल्याला माणुसकी दिसत होती। लोक आपण या गोष्टीवरून एक शिकलो की आपण आपले हात पाय स्वच्छ ठेवायचे व आपली व आपल्या परिवाराची काळजी घेऊ योग्य आहे। या देवाचे मंदिर बंद होते तरी आपल्या मनामध्ये त्यांच्या देवाबद्दल भाव होते म्हणून देव तारी त्याला कोण मारी ही म्हण आठवते। यावरून एकच लक्षात येते की देव आणि माणुसकी होते। यामुळे कोरोना या महामारी पासून वाचलो। धन्यवाद। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा।